चंद्रभागेच्या डोळ्यात साचलेलं पाणी आता वाढू लागलं होतं. त्यात नेहमी एकरूप होणारा तिचा आनंद अश्रू, तो भारलेला सुखावलेला वारकरी यंदा तिच्या कडा कोरड्याच ठेवत दूर राहिला होता. काहीसा कासावीस होत तिनं पाहिलं दूरवर, विठ्ठल ही खरा प्रतीक्षेत रडवेला झाला होता. रखुमाई पाठीशी होती. दूरवर मोकळ्या रस्त्यांवर ना होती पावलं, ना पताका, ना कसलाही जयघोष. कसलीशी गूढ शांतता दडलेल्या पावसाच्या प्रवासातही यंदा भरून राहिलेला गजर नव्हता. ना होता टाळ मृदुंगांचा भिजलेला सूर. पालख्या निघाल्या खऱ्या, आपण ते अद्वैत चैतन्यही कैद होतं मर्यादित अंतरे आणि गर्दीच्या चौकटीत. माणसाने आत्म्यास भेटावे अशी साध्यवारी ही सुनी सुनी पोरकी वाटत होती. जणू काही कोणी अगस्ती हा माणसांचा समुद्र प्राशून गेला होता. संगीत आहे म्हणून वारी आहे, जीवन आहे म्हणून वारी आहे, शब्दात कळा आहे म्हणून वारी आहे, माणसात विठोबा आहे म्हणून वारी आहे. दिंडी, पताका, भालदार, चोपदार आणि शेकड्यांनी जमलेल्या कल्याणी रूपातला नारायण मात्र नारायणी संगे अशांकित आहे. माणसाने माणसात पाहिलेली माऊली पाण्याविना चंद्रभागेच्या आस्वाद हरवली आहे. माणसाने माणसात पाहिलेली माऊली पाण्याविना चंद्रभागेच्या आस्वाद हरवली आहे. चंद्रभागेच्या डोळ्यात मात्र यंदाचे रितेपणच आहे. चंद्रभागेच्या डोळ्यात मात्र यंदाचे रितेपणच आहे.